आज देशवासियांपुढे दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए, तर दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षाची इंडिया आघाडी. एकीकडे मोदींच्या विकासाच्या इंजिनला अनेक डबे आहेत, त्यात आपणाला बसायचे आहे, तर दुसरीकडे नुसते इंजिनच असून त्यांचे इंजिन वेगवेगळ्या दिशेला जात आहे. गेली 10 वर्षे संजय काका पाटील हे या डब्यात बसून विकासाचे काम करीत आहेत, त्यामुळे सगळी जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांनी संजय काकांच्या पाठीशी उभे राहावे असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच आज मिती सांगलीकरांचा जोश उत्साह पाहता संजय काकांची हॅट्रिक पक्की असून लीड किती एवढंच बघायचे उरले आहे असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज सांगली स्टेशन चौकात महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारात जाहीर सभा संपन्न झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, गोपीचंद पडळकर, लोकसभा समन्वयक शेखर इनामदार, विनय कोरे, सदाभाऊ खोत, पृथ्वीराज पवार, सिद्धार्थ गाडगीळ यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय काका मोदीजींच्या इंजिन सोबत डबा घेऊन सांगलीकरांना त्या डब्यामध्ये बसून विकासाकडे घेऊन चालले आहेत. सांगलीकरांनो, तुमचा आशीर्वाद हा केवळ आणि केवळ काकांच्या पाठीशी या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. बळ लहान असल्यापासून मी बघतोय त्याला. राजकारणामधलं परिपक्व नसलेलं नेतृत्व काय, तर त्या मुलाकडे आपण सगळी बघतोय. त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, वल्गना केल्या, कुठतरी 10-20 पोरांना कारखान्याचीच एखादी बॉटल आणून आरडायला वरडायला लावलं. साहेब, एवढी जिगरबास आणि एवढी धाडशी माणसं परमेश्वरानं माझ्या पाठीशी उभा केलेत. आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिलेली आहेत. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.